आणि अमरावतीमधील राजापेठ उड्डाण पुलावर 2 वर्षांपूर्वी आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा बसवल्यामुळे वाद उफाळून आला होता. कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसवल्यामुळे महापालिका प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं पोलीस बंदोबस्तात तो पुतळा हटवला होता. त्यावरून पालिका प्रशासन आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण होऊन राजकारण तापलं होतं. आज शिवजयंतीच्या निमित्तानं त्याच ठिकाणी पुन्हा एकदा शिवरायांचा पुतळा बसवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया. पेट उडान पुलावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार अशी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत होती. आणि काल महानगरपालिकेने एका दिवसामध्ये आपण जर बघितलं तर हा परकोटचा जो ओटा आहे तो 7-7.5 फुटाचा आहे, तो एका दिवसात बांधण्यात आला. आणि विशेष म्हणजे रात्री त्याला पूर्ण कलरिंग करण्यात आली, त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे की खरंच या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार का. कारण 11 जानेवारी 2022 रोजी आमदार रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता, परंतु महानगरपालिकेने तो पुतळा अनधिकृत असल्यामुळे पोलिसांच्या मदतीने तो पुतळा हटवला होता. त्यानंतर बरंच वाद झालेला होता. त्यानंतर जे तत्कालीन पोलीस महानगरपालिकेचे आयुक्त आहे त्यांच्यावर शाईफेक झाली. त्यानंतर आमदार रवी राणा यांच्यासह 11 ते 12 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल झाले होते. बराच राजकारण त्यावेळेस पेटलं होतं, कारण त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं. अनेक वादविवाद झाले आणि आज 2 वर्षाच्यानंतर परत त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली. आणि एकाच दिवसामध्ये हा परकोटचा ओटा तयार करण्यात आलेला आहे, परंतु महानगरपालिकेने सांगितलेलं आहे की इथे ट्रॅफिक हायलँड तयार करण्यात आले, परंतु खरं जर पाहिलं तर ट्रॅफिक हायलँड अशा पद्धतीनं कधीच नसतो हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा बसणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. आणि आज जर खरं पाहिलं तर रात्रीपासून या ठिकाणी पोलिसांचा कडेकोर बंदोबस्त आहे. दंगा नियंत्रण पथकसुद्धा या ठिकाणी दाखल झालं होतं रात्री, आणि पोलिसांचा कडेकोर बंदोबस्त होता. रात्रभरामध्ये या ठिकाणी कोणीही येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला नाही, परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यामुळे सूत्रांनी माहिती दिलेली आहे की आज गाजावाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसणार आहे. आता या खरंच आज या ठिकाणी पुतळा बसणार का, याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागलेले आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.